शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। बोरगावात वाघसदृश्य दुर्मिळ वघाटी मांजरांचे आई व पिलांसह दर्शन, तालुक्यात अफवांना उधाण, प्राणीमित्रांनी केले त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त। तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे उसाच्या फळात वाघाची पिल्ले सापडल्याच्या अफवेचे तालुक्यात उधाण आले, मात्र ती वाघाची पिल्ले नसून दुर्मिळ असणाऱ्या व वाघासारख्या दिसणाऱ्या वाघाटी मांजराची पिल्ले असल्याचे सांगली येथील प्राणीमित्र अशोक लकडे यांनी सांगितले। यानंतर ऊस शेतकरी सुनील टकले यांनी या 5 पिल्लांना आहे त्या जागी ठेवले, यानंतर आईने त्या पिल्लांना घेऊन उबारा केला। तालुक्यातील बोरगाव येथील सुनील टकले यांची ऊस शेती आहे। मंगळवारी ऊस तोडणी करत असताना ही 5 पिल्ले ऊस तोडणी कामगारांना दिसून आली, त्यानंतर स्थानिक नागरिकांना पिल्ले वाघाची किंवा बिबट्याची आहेत असे वाटले, त्यामुळे भीतीने त्यांनी काम थांबवले। बोरगावात वाघाची पिल्ले सापडल्याची ही चर्चा गावासह तालुक्यात सुरू झाली। त्यानंतर आम्ही वज्रधारीने सांगली येथील पीपल फॉर अॅनिमल च्या अशोक लकडे यांच्या संघटनेशी फोन करून याबाबत विचारले असता ही दुर्मिळ वाघाटी जातीच्या मांजराची आहे, त्यांच्याकडून कोणताही धोका नाही, त्यांना काही करू नका, ती स्वतःहून आईसह निघून जातील असे सांगितले। त्यानंतर वज्रधारीच्या टीमने शेतकऱ्यांना फोन करून ही वाघाटी जातीची दुर्मिळ मांजर असून ती सोडून द्यावी असं शेतकऱ्यांना सांगितलं। त्यानंतर त्यांनी ती जिथे सापडली आहे तिथे सोडून दिली व त्या पिल्लांची आई ती पिल्ले घेऊन तिथून निघून गेली। संकेत पाटील, तासगाव।